भारती पवार कळवणचे आमदार नितीन पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. नाशिकमध्ये दीर भाऊजय वैर संपुष्टात आलंय का आता असे चर्चा रंगू लागलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैर संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. निवडणुकांच्या तोंडावर भारती पवार नितीन पवार यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेलेत. किरण, भारती पवार या नितीन पवारांच्या भेटीसाठी गेलेत, त्यामुळे दीर आणि भाऊजय मधलं काहीच वैर जे होतं ते संपुष्टात आल्याच्याही चर्चा रंगू लागल्या. प्राची, अगदी खरं आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरचं हे राजकारण आहे. डॉक्टर भारती पवार यांचे जे दीर आहेत ते आमदार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते आमदार आहेत, कळवणचे आमदार. आणि एकूणच जर बघितलं तर अनेक वर्षांपासूनचा हा कौटुंबिक वाद होता, मात्र तो या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संपुष्टात आलाय का असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे डॉक्टर भारती पवार यांनी नितीन पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देखील त्यावेळेला भारती पवार यांनी दिलेली आहे. आणि दोन कुटुंब ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला ते भावनिक देखील झाल्याचं यावेळेला पाहायला मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुती जी आता सध्याच्या घडीला बघायला मिळते त्यामध्ये अजित पवार गटाचा देखील सहभाग आहे. आणि त्यांचे जे आमदार आहे नितीन पवार ते आता महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर भारती पवार यांचं काम करणार आहे, त्यामुळे कौटुंबिक वाद या निमित्तानं संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Boom, boom.